कुठचंही परमनंट मॅग्नेट न वापरता तयार केलेली ही सुंदर डी सी मोटर आहे. त्यासाठी तुम्हाला लागेल एक 1.5 व्होल्टची बॅटरी, 25 गेजची इन्सुलेटेड कॉपर वायर, सेफ्टी पिना, मशीनची बॉबिन, रबर बँड आणि कटर. सुरुवातीला 1 मीटर लांबीची इन्सुलेटेड कॉपर वायर घ्या आणि ती सेलभोवती अशी गुंडाळून घ्या. हळूच बाहेर काढली तर ती स्प्रिंग बाहेर येईल. कॉपर वायरची दोन्ही टोकं कॉईलच्या बरोबर मध्यावर अशी गाठ मारून बाहेर काढून घ्या. ह्याच्यामुळे तुमच्या कॉईलचा ॲक्सेलही तयार होईल आणि कॉईलचे सगळी स्प्रिंगसारखे जे गोल आहेत ते नीट बांधून एकत्र राहतील. आता कॉईलचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, कटर वापरून एका बाजूचं इन्सुलेशन पूर्णपणे खरवून टाका आणि दुसऱ्या वायरच्या तुकड्याचं इन्सुलेशन फक्त 3/4 बाजूनी खरवडा आणि 1/4 भागाचं इन्सुलेशन हे तसंच ठेवा. ह्या चित्रामध्ये इन्सुलेशन काढलेला आणि न काढलेला भाग स्पष्ट दिसतोय. आता शिवण्याच्या मशीनची बॉबिन घ्या आणि 25 गेजची इन्सुलेटेड कॉपर वायर ती बॉबिन भरेपर्यंत गुंडाळत राहा. दोन्ही टोकं बाहेर काढा बांधून आणि मग कटर वापरून या दोन्ही टोकांचं इन्सुलेशन पूर्णपणे काढून टाका. हे करताना वायर गोल फिरवत राहा आणि खरवडत राहा. आता एक नवीन 1.5 व्होल्टची बॅटरी घ्या आणि त्याच्यावर एक जाडा रबर बँड दाखवल्याप्रमाणे बसवून घ्या. आता 2 सेफ्टी पिना धन आणि ऋण टोकामध्ये अशा खोचून घ्या. आता कॉपरची वायर गुंडाळलेली बॉबिन घ्या आणि ती या दोन्ही पिनांच्या मधनं काढून व्यवस्थित पिनांभोवती गुंडाळून घ्या. ह्या बॉबिनच्या दोन्ही टोकांचे इन्सुलेशन पूर्णपणे काढलेलं आहे. हा तुमचा बेस तयार झाला. आता तयार कॉईल घ्या आणि पिनांच्या दोन्ही लूप्समध्ये अडकवून त्याला थोडासा धक्का द्या. बघा कॉईल कशी गरगर फिरायला लागेल. आहेल की नाही सुंदरशी डी सी मोटर. खाली केलेली जी बॉबिनमधली कॉईल आहे ती छोट्या इलेक्ट्रोमॅग्नेटचं काम करते आणि वरती जी कॉईल केली आहे त्याच्यामध्ये जो इन्सुलेशन न काढलेला भाग आहे तो ऑन आणि ऑफ स्विचचा काम करून ही मोटर चालू राहते. दुसरी 2 मॅग्नेट तुम्ही या कॉईलच्या जवळ आणली तर कधीतरी कॉईल हळू चालते आणि ती मॅग्नेट्स उलटी केल्यावर कॉईलचा वेग वाढतो. अशा अनेक गोष्टी तुम्ही ही छोटीशी मोटर वापरून पडताळून बघू शकता.